हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी. माझ्या ओपल ब्युटिक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. कधी कधी आपण स्लीव्सची कटिंग करताना मोठी स्लीव्स असते आणि आपल्याकडून छोटी होऊन जाते, तर काय करायचं? आणि कापड तर थोडंच असतं आणि एकदा कटिंग केल्यावर जोड दिला तर जोड पण दिसतं, तर काय करायचं? किंवा कधी कधी आपण छोटी स्लीव्स शिवतो हौशीने, परंतु आपल्याकडे तर त्या छोट्या स्लीव्सला मोठं कसं करायचं, म्हणजे उंची कशी वाढवायची, हे मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला स्टार्ट करूया. पहिल्यांदा आपली केवढी उंची आहे स्लीव्सची ते चेक करूया. तर ही 16.5 आहे आणि आपल्याला पाहिजे 20.5 इंच. तर काय करायचं, आपली छोटी स्लीव्ह झाली, त्याचं जर आपल्याकडे ऑलरेडी कापड असेल तर पहिल्यांदा काय करायचं, इथून त्याचे फ्रिल टाकून पण करू शकतो, किंवा अम्ब्रेला स्लीव्ह करू शकतो, किंवा चुना टाकून पण स्लीव्ह करू शकतो. परंतु मी काय करणार आहे, माझ्याकडे असं उरलेलं थोडंसं नेटचं कापड आहे आणि सेम कलरचं कापड आहे, म्हणजे काय होईल, मी इथे पॅच लावलाय असं दिसेल आणि ती डिझायनर स्लीव्स पण होईल. म्हणून मी हे उरलेलं नेटचं कापड लावणार. तर पहिलं माझ्याकडे जे नेट आहे ते बरोबर पुरते का हे चेक पहिला करून घेऊयात. तर हे बघा, हे मला 20 पाहिजे आहे तर होतं. मग त्याच्या आधी ते जोडण्याआधी पहिलं आपण आतली शिलाई काढून घेऊया, आणि पूर्ण नाही तर इथून थोड्या अंतरावर ही शिलाई काढून घ्यायची. तर मी आता ही सगळी शिलाई काढून घेतलेली आहे आणि हे दोन्ही पहिला ह्याचं मेजरमेंट बघायचं, कारण आतमध्ये मार्जिन असते. तर हे 6 इंच आहे आणि इथून परत आपण आपली स्लीव्ह मोजून घेऊया. तर इथून 20.5 म्हणजे 4 इंचेस आपल्याला हवी आहे, म्हणजे 6 आणि 4 असे आपल्याला माप पाहिजे. तर 7 आणि उंचीला पण 4 आहे, म्हणजे आपल्याला हे नेट पुरेल. तर हे बघा, 1 इंच फोल्डिंगला लागेल म्हणून 1 इंच एक्स्ट्रा घेऊया आणि बाकीचं कटिंग करून टाकू. तर हे बघा, आत्ताही आपण चुना देऊन पण आत्ता पण डिझायनर अजून स्लीव्स करू शकते जर अजून एक्स्ट्रा कापड असेल, परंतु माझ्याकडे नाही आहे तर मी डायरेक्ट नुसती नेट लावणार आहे. आता सरळ बाजूवर सरळ ठेवायची आणि अशी राऊंड राऊंड फिरवा स्टिचिंग करून घ्यायची आहे. हे स्टिचिंग झाल्यावर आता हे नेटचं कापड आहे, तर जर आपण खालचं जे आहे ते ठेवलं पुढे तर ते विचित्र दिसेल, त्यामुळे जे खालील पट्टी आहे स्टिचिंग केलेली ते एका साईडला आतमध्ये दुमडून त्याच्यावरून परत ताप शिलाई मारूया, म्हणजे फक्त नेटच दिसेल, तिथे कापड आहे असं समजून येणार नाही. आणि इथे बाजूला एक्स्ट्राचं कापड कटिंग करून टाकूया. आता ते कटिंग करून घेतलेलं आहे, आता इथून 1 इंचाने फोल्ड करूया. पिना लावून पहिला 1 इंच व्यवस्थित फोल्ड करून घेऊयात आणि मग स्टिचिंग करूया, कारण नेटचं कापड आहे. आता हे सरळ करून दाखवते मी तुम्हाला. आता हे सरळ केल्यावर इथे टिप मारायच्या आधी पहिलं आपलं जे मेजरमेंट आहे ते चेक करून घ्यायचं. इथे 4.5 आहे आणि मग फिटिंगचं माप टाकायचं. जेवढं तुमचं फिटिंगचं माप असेल तिथून स्टिचिंग करून घ्यायचं. इथे 3-4 स्टिचेस मारायचे, पण मी एकच मारून दाखवते. सरळ करून घेऊया, कारण घातल्यावर कधी कधी कमी जास्त येते, तर आधीच 3-4 स्टिचेस मारले तर चांगलं असतं. तर ही सरळ केल्यावर असं वाटेल की हे पॅच वर्क आहे आणि हे डिझाईन आहे. ही स्लीव्स घातल्यावर खूप छान दिसते. तुम्ही असं कधी काही चुकलं असेल तर हे ट्राय करून बघा, किंवा अशी पॅच वर्कची डिझाईन पण स्लीव्सला करू शकता. तुम्हाला ही स्लीव्स कशी वाटली, माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.